A bike was destroyed in a fire at a petrol pump in Hamal on Sunday afternoon around 12 p.m. The blaze is believed to have been sparked by a short circuit or electrical issue near the bike's battery. Prompt action from pump attendants and local residents helped extinguish the flames and move the bike away from the fuel station, preventing a potential disaster. Let's hear directly from the eyewitnesses who were at the scene. My name is Kanchan Pandurang Rahul. खुद रिस्क लेके हम जाके उसको बुझाए गाड़ी ओढ़ के ले गए उधर। हाँ बाद में हम जो होने के बाद हम गाड़ी खींच के बाहर लेके गए, नहीं तो बड़ा इंसिडेंट हो जाते। पेट्रोल घालून जाले सगळे जाले, नॉर्मल पेट्रोल घातले, पेमेंट घेतलो, पेमेंट म्हणजे कार्डान घेतलो, कार्ड मशीन असून, आणि त्यांनी जेव्हा तर गाडी स्टार्ट मारली, स्विच ऑन केलं, तेव्हा तर बॅटरी शॉर्ट झाली आणि आग लागली। आग लागता आणि मग आमच्या भुरग्यांनी फायर एक्सटिंग्विशर नासले ते फोडले, सगळी पालयली, तेथून आमका ह्या राजेश भावान मदत केली, तो येऊन मग आपल्या शॉपावरसून धावन इलो फायर एक्सटिंग्विशर घेऊन, त्यांनी मदत केली, मग ती बुलेट त्यांनी ओढून साईटी गेली, त्याचे खूप उपकार आमका की त्यांनी आमका इतकी मदत केली। संदीप कमुलकर, सुभाशिष कोवेकर अँड ओमकार देशप्रभू फॉर गोवा 365.